नमस्कार, मास्टर एसीबीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज ना भाकर करणार आहे, पण ती मी मिसळीची करणार आहे. म्हणजे सगळी त्याच्यात धान्य आहेत, चणा आहे, तांदूळ आहे, गहू आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे. इंटरेस्टिंग लागते. चला सुरुवात करूया. आणि यासाठी आपण बाजरी घेतलं आहे, बाजरीचं पीठ, त्यानंतर ज्वारीचं पीठ, चण्याची डाळ, चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, त्यानंतर गहू आणि गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक, तांदूळाचं पीठ, तांदूळाची पिठी. हे सगळं आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे. त्यातली एखादी चव तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण समप्रमाणात घेतलं तर त्याची चव अप्रतिम येते. तांदूळाचं पीठ, कणिक, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ, पाच पीठं झाली. आणि याला आता एकत्र करून गरम पाण्याने भिजवायचं. थोडं मीठ घालूयात. गरम पाण्याने भिजवायचं आहे. गरम पाण्याने भिजवताना एक काळजी घ्यायची की गरम पाणी घालून पहिले हे चमच्याने एकत्र करायचं आणि नंतर याला मळून घ्यायचं आणि नंतर सरळ हाताने कणिक भिजवून घ्यायची. असं पितळेच्या परातीत जेव्हा आपण मळून घेतो तर कळत न कळत त्या पितळेचे अंश आपल्या कणकीमध्ये जातात आणि पोळी खाताना किंवा भाकर खाताना त्यातले मिनरल्स आपल्याला मिळतात. ह्याला छान मळून एक 5 मिनटं आपण ठेवून देऊ, तोपर्यंत तवा गरम होईल. आता म्हटलं तर ही भाकर आपण लाटूही शकतो किंवा थापूही शकतो. काय करायचं, आपण असं करू, थोडीशी थापू, थोडीशी लाटू. तांदूळाची पिठी, अशी छान फिरवत ही भाकरी आपण बनवू. मग किती पातळ हवी, किती जाड हवी हे तुमच्यावर. आता भाजताना ही बाजू खाली गेली पाहिजे. म्हणजे भाकरी छान फुगते. हिरवी चटणी, शेंगदाण्याचं तेल. आहे खासियत बाजार. ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. झाली बाबा मिसरीची भाकर. आता हे मिसरीची भाकर बनवताना आमचा कॅमेरामन आहे, तुमचा दिसत नाही, मला दिसते तो, कॅमेराच्या मागे राहते, मी समोर राहतो. तो म्हणते की भाऊ मजा नाही आला एपिसोड बनवताना. मी म्हटलं बाबू येईन कशी, कारण हे मिसरीची भाकर बनवताना मला येते टेन्शन. रोज बनवत नाही, फुगली पाहिजे, चपटी नाही राहिले पाहिजे, जळली नाही पाहिजे, हे सारे टेन्शन राहते. आणि तसं जर झालं तर मग तुम्ही काय म्हणाल, ह्याले काय येते बाबा, म्हणाल की नाही. मग ते व्यवस्थित जमाले पाहिजे म्हणून टेन्शनमध्ये होतो, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनमध्ये होतो आणि म्हणून ती भाकर फुगली. आणि असंच कॉन्सन्ट्रेशन पाहिजे कुठल्याही कामामध्ये. आणि तेव्हा मग तो जो कामाचा प्रकार आहे किंवा ते जे काम आहे, आउटपुट जे आहे ते उत्तम होतं. पाहत राहा मास्टर रेसिपीज.